नमस्कार मित्रांनो, खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। मी आकाश। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या म्हशी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अंदर समजा तुमच्या देखील म्हशी विक्रीसाठी असतील तर खाली हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, तुम्ही याच्यावरती मला तुमचा म्हशीचा व्हिडिओ वगैरे पाठवू शकता। तर मित्रांनो, फक्त पाठवताना मोबाईल आडवा धरून शूट करा, तुमचा गावाचा पूर्ण पत्ता टाका, म्हशीची किंमत टाका, दुधाला किती दूध ते टाका, गाभण असेल तर गाभण टाका, लागण असेल लागण टाका, जी डिटेल असेल म्हशीची तर पूर्ण माहिती वगैरे टाकत चला, किंमत वगैरे देखील टाकत चला। तर मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा, व्हिडिओला व्हिडिओ लाईक करा, तुमच्या काही कमेंट असेल तेही मला सांगा। जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून तुमच्यापर्यंत असे नवीन नवीन व्हिडिओ येतील। तर चला मित्रांनो, हा पहिला जो व्हिडिओ चालू आहे, हा व्हिडिओ आहे गुजरातचे व्यापारी आहेत राबीर श्रावण भाई असं यांचं नाव आहे, राहणार धानेरा आहे, लावरा बनासकांठा गुजरात असा ॲड्रेस त्यांनी दिलेला आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये समजा मार्गदिन तालुका कुठला आणि जिल्हा कुठला आहे, फक्त तुम्हाला त्यांचा मोबाईल नंबर वगैरे दिलेला आहे। जर तुम्हाला धानेरा जवळून किंवा मना गुजरातून म्हशी वगैरे मागायचे असतील तर तुम्ही त्यांच्याशी फोनवर पूर्ण कॉन्टॅक्ट वगैरे करू शकतात। आता या जे म्हशी वगैरे त्या आपल्याला दाखवत आहेत, या म्हशींची किंमत 45,000 पासून ते 1,00,000 पर्यंत या म्हशींची किंमत आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये आता जशी म्हशी असेल तशी किंमत असणार आहे। जर समजा आता व्हिडिओ यांनी पाठवलेला आहे, या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी पण म्हशी आवडली असेल तिचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या, त्यांना पाठवा की ही म्हशी आम्हाला आवडली, कितीपर्यंत किंमत वगैरे असणार आहे ते आम्हाला सांगा असं, तर तुम्हाला ते फोनवर देखील किंमत सांगून देतील। दुधाची गॅरंटी 10 लिटरपासून ते 20 लिटरपर्यंत दूध त्यांनी सांगितलेलं आहे, म्हणजे एका टायमाचं 5 पासून ते 10 पर्यंत एवढं दूध सांगितलं आहे। मित्रांनो, पूर्ण खात्री करणं म्हशी वगैरे घेत चला। जर तुम्हाला ऑनलाईन खरेदी करता आली तर ऑनलाईन खरेदी करा, नाही तर शक्य झालं तिकडे जाऊनच खरेदी करा, कारण की जे डोळ्यां बघितलं आहे ते आपल्याला माहीत असतं म्हैस कशी काय असं, सहजसहज ऑनलाईन खरेदी करण्याचा प्रयत्न करू नका, तिथे जाऊनच खरेदी वगैरे करत चला। शक्य झालं तर गुजरात जावा, एक जणाला परवडणार नाही, 2-4 जण मिळून जावा, 4-5 म्हशी जर तुम्हाला आणता आलं तरी छोटी 4-7 वगैरे करायला तुम्हाला काहीच हरकत नाही। मित्रांनो, 3 व्हिडिओ त्यांनी आपल्याला पाठवले आहेत, बघून घ्या। मित्रांनो, आता जोपर्यंत बाजार चालू होत नाही तोपर्यंत असंच असणार आहे। बाजार कधी चालू होणार आहे मला पण नक्की माहीत नाही आहे, तुमच्या बऱ्याच कमेंट वगैरे येतात की बाजार कधी वगैरे चालू होईल असं, पण मित्रांनो बाजार कधी चालू होणार आहे खरंच माहीत नाही मला देखील। बऱ्याचदा व्यापाऱ्यांना कॉल करून देखील विचारतो, ते देखील सांगतात की आम्हाला पण माहीत नाही अजून कधीपर्यंत चालू होतो काय असं, पण एक अंदाज धरून चाला दिवाळीनंतरच बाजार वगैरे चालू होतील। हे बघा मित्रांनो, म्हशीची कास वगैरे। तर चला मित्रांनो, अजून बघूया पुढचा व्हिडिओ शेतकऱ्यांचा आहे। ही म्हैस जिभाऊ खैरणार राहणार कडवाळी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक। मित्रांनो, कडवाळीची म्हैस जिभाऊ खैरणार यांच्यावाली, तर एक म्हैस 9 महिन्याची गाभण आहे, 1-10 महिन्याची गाभण अशा 2 म्हशी त्यांच्यावाल्या, किंमत वगैरे तुम्हाला ते फोनवर सांगतील। मित्रांनो, किंमत वगैरे कोणी दिलेली नाही त्यांनी। जर तुम्ही कोणीही कडवाळीजवळचे असतील मालेगाव तालुक्यातले, तुम्हाला शक्य झालं तिथं खरेदी करायला तुम्ही तिकडे देखील जाऊ शकतात। 1 9 महिन्याची गाभण, 1 10 महिन्याची गाभण आहे, मोबाईल नंबर वगैरे आपण त्यांचा दिलेला आहे, बघून घ्या म्हशी वगैरे। मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगत चला, तुमचा काही सल्ला वगैरे असेल ते पण देत चला, म्हणजे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते अप्लाय करायचा प्रयत्न करणार। चला बघूया पुढची म्हैस वगैरे कोणाची। मित्रांनो, ही म्हैस आकाश पाडवी राहणार फतेपूर तालुका शहादा जिल्हा नंदुरबार इथली म्हैस आहे, गिरजाफर म्हशी। मित्रांनो, ही 4 महिन्याची गाभण आहे, किंमत 40,000 रुपये सांगताय। मित्रांनो, त्यांच्याकडे चाराची अडचण असल्या कारणाने त्यांना म्हैस वगैरे विक्री करायची आहे, चारा वगैरे नव्हतं म्हणून म्हशीची तुम्ही हालत वगैरे बघू शकता खूप खराब झालेली आहे। 40,000 रुपये किंमत सांगताय, ते 14,000 तुम्हाला कमी जास्त करता येईल, पण मित्रांनो पार्टी जर तिला चांगलं खाऊ घातलं तर गिरजाफरमध्ये मित्रांनो ती खूप चांगली अशी पार्टी वगैरे असणार आहे, फक्त तिला चांगलं खायला पाहिजे। सौदार तुम्हाला कमी जास्त करता येईल, खाण्यामधून फक्त तुटलेली ती।
चला बघूया अजून पुढची मैस देखील शेतकऱ्यांची। मित्रांनो, ही मैस नाना पाटील, राहणार साकरे, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव इथली मैस आहे। किंमत 70,000 आहे, 15 दिवस बाकी आहे। तर मित्रांनो, 11 लिटर दूध दोन्ही टायमाचं देते ती, दोघी टायमाला 11 लिटर दूध आहे। तिसऱ्या दाप्यामध्ये ती आता 15 दिवस बाकी दिला जाण्याला। मित्रांनो, सहजासहज मैस बाहेर दाखवून बाहेर काढून दाखवण्याचा प्रयत्न करत चला, कारण की गोठ्यामध्ये बहुतेकदा अंधार वगैरे असतं तर मैस वगैरे। ही मैस प्रदीप पाटील, राहणार साकरे, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव, एकाच गावाच्या दोघी म्हशी मित्रांनो त्या। किंमत 62,000 आहे, दोघी टायमाचं दूध 8 लिटर आहे। 15 दिवस झाले जमून तिला, पोटाखाली तिच्या पारडी आहे, मोबाईल नंबर वगैरे दिलेला आहे। 62,000 रुपये किंमत सांगताय, 8 लिटर दूध आहे दिवसाला, 4-4 लिटर एका टायमाचं दूध आहे मित्रांनो। आता ही मैस लखनभाई काठियावाड, मित्रांनो हे देखील काठियावाडचे व्यापारी यांची मैस आहे। तर यांच्याकडे ज्या म्हशी त्या 15 लिटरपासून तर 16 लिटरपर्यंत दूध आहे दिवसाला, पूर्ण दिवसाला, म्हणजे एका टायमाचं 7-7.5 पासून 8 लिटरपर्यंत दूध आहे। किंमत 70 पासून ते 90 पर्यंत यांची किमती म्हशींच्या। तर मित्रांनो, गुजरातच्या व्यापारी आहे देखील काठियावाडचे, एवढाच ॲड्रेस दिला त्यांनी, मोबाईल नंबर वगैरे दिलेला आहे। जर तुम्हाला घ्यायला जायचं असेल तर तुम्ही त्यांना फोनवर देखील विचारू शकतात ॲड्रेस वगैरे काय असणार आहे। हे बघा, हे पण त्यांचीच म्हशी आहे, जाफराबादी म्हशी मित्रांनो। सध्या मार्केट बंद असल्या कारणाने तिकडचे व्यापाऱ्यांचे खूप व्हिडिओ वगैरे पण येत आहेत, कारण की आपल्याकडचे बाजार बंद असल्या कारणाने तिकडच्या म्हशी वगैरेची पूर्ण खरेदी वगैरे बंद होऊन गेलेली आहे। याच्यानंतर परत गुजरातचे व्यापारी आहे, त्यांचे म्हशी वगैरे तुम्हाला दाखवतो। मित्रांनो, ही म्हैस दशरथ भाई, राहणार धानेरा, बनासकांठा, गुजरात, असा यांचा ॲड्रेस आहे। तर मित्रांनो, यांचे देखील 4-5 म्हशी आहेत, 70 पासून ते 85 पर्यंत किमती आहेत। सगळे व्हिडिओ यांचेवालेचे मित्रांनो, अगोदर देखील हे देखील तर 70 पासून ते 85 पर्यंत किमतीत म्हशींच्या। हे बघून घ्या, दुधाची गॅरंटी वगैरे देखील तुम्ही त्यांना विचारू शकता, त्यांनी एवढीच माहिती दिलेली आहे। तर मित्रांनो, जर तुम्ही शेतकरी असाल, तुमची म्हैस वगैरे विक्री असाल, तर पूर्ण माहिती पाठवत चला, म्हणजे खरेदी करणाऱ्याला देखील खात्री होऊन जाईल प्रत्येक गोष्टीची। हे बघा मित्रांनो, कास वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। हे पण त्यांच्यावालेचे, दशरथ भाई, धानेराव म्हणून गाव यांचं। चला बघूया आता मित्रांनो, पुढील आपले महाराष्ट्राचे व्यापारी आहे नंदुरबारचे। मित्रांनो, हे नंदुरबारचे व्यापारी दीपक चित्रकथी, राहणार पाटोंदा, तालुका, जिल्हा नंदुरबार, मोबाईल नंबर वगैरे दिलेला आहे। तर ह्या म्हशीची किंमत 80,000 आहे, 12 लिटर दूध आहे दोघी टायमाचं, 4 महिन्याची जनून आहे, 4 महिने झाले मित्रांनो याला जनून, 12 लिटर दूध आहे तिला दोघी टायमाचं, म्हणजे 6-6 लिटर दूध आहे, 4 महिने झाले तिला जणून। यांनी एक एक म्हशीची वेगवेगळी पूर्ण माहिती दिलेली आहे मित्रांनो, 80,000 रुपये किंमत सांगता येते। आता मित्रांनो, ही जी म्हैस आहे याची किंमत 65,000 आहे, 7 लिटर दूध आहे, 4 महिन्याची गाभण आहे, 65,000 किंमत आहे, 7 लिटर दूध आहे, 4 महिन्याची गाभण आहे। किमतीमध्ये कमी जास्त करता येईल तुम्हाला, नंदुरबारचे ते कोणी नंदुरबारजवळचे असतील किंवा धुळेजवळचे, तुम्ही तिकडे जाऊन देखील खरेदी वगैरे करू शकतात। आता ही गाय मित्रांनो, याची किंमत 20,000 आहे, दुधाला 6 लिटर दूध येतील दोघी टायमाचं, पोटाखाली 4 महिन्याची वासरी तिला, 20,000 रुपये किंमत सांगता येते। पोटाखाली 4 महिन्याची वासरी आहे, बघून घ्या।
आता ही म्हशीची किंमत 60,000 आहे। दुधाला 7 लिटर दूध आहे, 1 महिन्याची गाभण आहे, दोघी टायमाचं 7 लिटर दूध आहे मित्रांनो। याला 3.5 साडेतीन असं 1 महिन्याची गाभण आहे, त्याचं किंमत 60,000 आहे। 14,000 कमी जास्त करता येईल तुम्हाला। बघून घे म्हशी वगैरे, चांगला दाखवायचा प्रयत्न केला त्यांनी, एक एक म्हशीची चांगली माहिती वगैरे दिलेली आहे, तर अशीच माहिती वगैरे पाठवत चला। आता या म्हशीची किंमत किती, 80,000 आहे। दुधाला 11 लिटर दूध आहे, तिला बच्चा नाही पण तिला दोघे टायमाचं 11 लिटर दूध आहे, 5.5 साडेपाच 80,000 रुपये किंमत हिचीवाली। 14,000 कमी असं तुम्हाला करता येईल। तिला बच्चं वगैरे नाही, तिचं बच्चं अजून आहेत त्यांच्या 2 म्हशी। या म्हशीची किंमत 70,000 आहे, 2 महिन्याची गाभण आहे। 70,000 मित्रांनो किंमत, 2 महिन्याची गाभण आहे। दुधाला वगैरे किती ते काय सांगितलेलं नाही आहे, बघून घ्या कास वगैरे। सॉरी, अजून 2 राहिल्यात, तेव्हा 3 बाकी होते, आता 2 बाकी राहिल्यात। टोटल यांचे 7-8 म्हशी होते विक्रीसाठी। हिची किंमत 60,000 रुपये, 8 लिटर दूध दिला दोघी टायमाचं, 4-4 गाभण वगैरे काय ते सांगितलेलं नाही त्यांनी अजून, तुम्ही फोनवर वगैरे विचारू शकतात। जी म्हैस आवडली तिची किंमत वगैरे त्यांना सांगत चला, तिचा फोटो वगैरे काढून त्यांना व्हॉट्सअपला पाठवून सांगत चला की आम्हाला घ्यायची असं। चला अजून राहिला शेवटचा व्हिडिओ। मित्रांनो याची किंमत 70,000 आहे, दिवसाला 7 लिटर दूध दिला, 1 महिन्याची गाभण आहे। तर मित्रांनो किमतीमध्ये तुम्हाला कमी जास्त करता येईल, 7 लिटर दूध आहे। तर संपले मित्रांनो आजची व्हिडिओ, व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा, व्हिडिओला लाईक करा, जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला मग, जय खानदेश, जय महाराष्ट्र।